मी काही वेळा फक्त फोनवर बोललो, पण व्हॉट आय लाईक द मोस्ट अबाउट हर इज द पॅशन. तिच्या बोलण्यात पॅशन आहे, तिच्या कामात पॅशन आहे, तिच्या इमॅजिनेशनमध्ये पॅशन आहे, आणि माझी खात्री आहे त्याच पॅशनने ती तिचं प्रत्येक काम करत असणार. तिच्याबद्दल भरपूर काही जाणून घेण्यासाठी खरं तर मी आली आहे, आणि ॲट द सेम टाईम आय एम ग्लॅड दॅट यू आर वॉचिंग माय फिल्म, आणि आय बिलीव एनी ऑफ यू आर लायकिंग इट. थँक्यू व्हेरी मच. वेलकम होम हा चित्रपट या संकल्पनेशी खूप मिळता जुळता आहे असं जेव्हा तिने मला सांगितलं तेव्हा मला खूप कुतूहल माझ्या मनात निर्माण झालं की काय एक्झॅक्टली असेल हे. काही वर्षापूर्वी मी अभिनयाबरोबरच दिग्दर्शन करायला सुरुवात केली, आणि मी पहिला चित्रपट लिहिला प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, आणि त्याची कल्पना मला सुचली ती एका श्लोकावरनं, मला आज सुभाषितावरनं ते मला आत्ता सांगावंसं वाटतं की मुली साधारणतः काय विचार करतात जेव्हा लग्न व्हायचं असतं, तेव्हा मुली स्थैर्याचा विचार करतात का, मुली आपलं पुढे काय करिअर असेल, भवितव्य काय असेल, आपल्याला किती सन्मान मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, किती आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होईल, कशाचा विचार करतात. तर ते संस्कृत सुभाषित वर्षापूर्वीचं आहे पण इतकं सुंदर आहे. ते असं म्हणतं की जेव्हा लग्न ठरणार असतं तेव्हा मुलगी काय बघते, कन्या वर्यते रूपम, मुलगी फक्त रूप बघते, मुलगा कसा आहे सॉलिड आहे ना दिसायला, कसली हाईट आहे. माता वित्तम, आई म्हणते हो ते ठीक आहे सगळं, पगार बिगार काय कुठे नोकरी करतो ते बघा. पिता श्रुतम, वडील म्हणतात त्या मुलाची ख्याती काय ते बघा. कन्या वर्यते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवा नातेवाईक कुलम इच्छंती, ते विचारतात कोणाचा मुलगा आहे, काय जात कोणती आहे, कोण कोणतं आहे वगैरे वगैरे. आणि सगळ्यात शेवटची ओळ खूप महत्वाची आहे, कन्या वर्यते रूपम, माता वित्तम, पिता श्रुतम, बांधवा कुलम इच्छंती, आणि भोजनम मितरे जनः. आपण सगळे जातो माझ्यासोबत ते फक्त जेवायला जातो. त्या मुलीला त्या घरात किती प्रतिष्ठा मिळते आहे, तिला बरोबरीचा दर्जा मिळतोय का, तिला घर मिळत आहे का, तिला सामाजिक प्रतिष्ठा मिळते का, ती तिच्या पायावर उभी आहे का, यापैकी कोणताच प्रश्न नसतो. तर भोजनम मितरे जनः, मग त्या लोकांना आपण का बोलवतो. डू दे प्ले पार्ट इन आर लाईफ्स? Do we play part in somebody else's life if they are going through something? No, we don't. We comment. Thank you. Her Highness is a project for a woman, affordable housing, safe housing only for women. Her Highness for the women, by the women. ये एक मेरा ड्रीम प्रोजेक्ट है, मेरा मिशन है, जिसमें मुझे हर महिला को अपना खुद का घर, इसका मतलब है उसका उसके नाम का पहला घर मुझे उसको देना है. और ये सपना काफ़ी साल पुराना है, जो आज मुझे लगता है कि कुछ मुझे पहली स्टेप आज डालने को मुझे मिली है, जो आज मैं प्रोजेक्ट लॉन्च किया है मैंने, जो वड़गांव में हम लोग कर रहे हैं. और मुझे बहुत अच्छा लग रहा है कि जिस तरीके से मुझे सारी महिलाओं का प्रोत्साहन मिल रहा है, सपोर्ट मिल रहा है, एंड थैंक यू. कितना मतलब मुश्किल है, कैसे महिलाओं को कनेक्ट कर रही हैं आप, जोड़ रही हैं अपने साथ? देखिए, ये कुछ मुश्किल नहीं है महिला के लिए, कुछ भी मुश्किल नहीं है उसे, सिर्फ उसको अवेयर करना है कि कुछ भी मुश्किल नहीं है. तो उसको सारी चीज़ें आती है, लेकिन उसको करना अपना खुद का, ये कोई दिखाए कि ये तू कर सकती है. आज बैंक्स सब्सिडी दे रही है, गवर्नमेंट इज सपोर्टिंग,
गवर्नमेंट इज सपोर्टिंग एज सब्सिडी, घर ले रही है तो उनको सब्सिडी है. बैंक से बात कर रहे हैं हम लोग, जो हर आईनेस में घर ले, जो इंटरेस्ट रेट हम लोग कम करें. लेकिन इसमें सबसे बड़ी बात मुझे ऐसी लगती है कि उसको सक्षम बनाना, मानसिक रूप से और फाइनेंशियल रूप से उसको सक्षम बनाना, ये मेरा मोटो है, ये मेरा ड्रीम प्रोजेक्ट है. मैम क्या कहना चाहेंगी, काफ़ी बड़ा प्रोजेक्ट है ये और हर महिला का घर बहुत बड़ी चीज़ है, तो क्या कहना चाहेंगी, किस तरह से आप जुड़ी हैं? मुझे हमेशा लगता है कि महिला को घर में वो इज्जत, वो आत्मसम्मान मिलना बहुत ज़रूरी है. और आजकल महिला और पुरुष दोनों कमाते हैं, दोनों काम करते हैं, लेकिन इज्जत दोनों को अभी तक समान नहीं मिलती कई जगहों पे. सो आई एम एक्सट्रीमली हैप्पी फॉर प्रज्ञा फॉर लॉन्चिंग सच अ ब्यूटीफुल थिंग, जो महिला को अपना घर दे दे, जो घर उसे अपना लगे और जो घर उसके नाम पे हो. सो द नेम इज सेइंग इट ऑल, हर हाइनेस. और मैं हमेशा चाहूँगी कि एवरी मैन शुड सपोर्ट दिस ब्यूटीफुल आइडिया कि घर अपनी पत्नी के नाम पे होना चाहिए. अगर आप उन्हें गिफ्ट देना चाहें तो बहुत अच्छी बात है, और अगर नहीं देना चाहें तो वो खुद कमा के खुद अपना घर ले सकती है. ये विश्वास उसे दिलाना, ये मुझे लगता है कि आज के मॉडर्न पुरुष का काम है. आई बिलीव मैन एंड वीमेन आर इक्वल्स, और यही हमें अपने बच्चों को सिखाना चाहिए. और वो उनको दिखना भी चाहिए अपने घर में, उन्हें लगना चाहिए कि मेरी माँ और मेरे पिताजी दोनों समान हैं, दोनों काम करते हैं, दोनों कमाते हैं, और ये घर दोनों का है. आई बिलीव द पैशन इन विच प्रज्ञा इज वर्किंग हार्ड टूवर्ड्स दिस, आई सल्यूट टू हर एंड आई विश हर ऑल द वेरी बेस्ट. थैंक यू. Please brief us about it. Yeah, I am Pradnya Pongshe and I am a founder and a concept designer of concept called Her Highness for the Women by the Women. This concept is by women, means that me. So I am a designer of this concept, that is a budget affordable housing for women, and that she will be a owner of a flat. That means her name will be first name. So every woman should have her own house on her name. That is what the concept is. So she will get the confidence, she will get the of course the life will be a kind of a thing easy for her. She will create her own identity in the society, that she is having her own house. So this is what the concept is, and today we are going to inaugurate and open the concept for all. And first baby step, we are starting from near Lonavala. There is a place called Vadgaon, so that low budget housing for them. So one bedroom and two bedroom concepts we have designed, and next 18 months we are going to give the keys to approximately 70 women. आमी खूब हे woman empowerment साठी बोलतो आणि हे कसा help करणार आहे महिलेला. basically ती पहिले आई वडिलांच्या घरात असते आणि नंतर ती लग्न होऊन नवऱ्याच्या घरात जाते, आणि तिची आयडेंटिटी पहिले वडिलांच्याकडे असते आणि नंतर नवऱ्याची असते. तिला ऑलवेज लक्ष्मी म्हणून म्हटलं गेलं आहे, पण तिला खऱ्या अर्थाने लक्ष्मी म्हणून ट्रीट केलं गेलं आहे का? तर माझ्या दृष्टीने प्रश्न असा आहे, काही घरांमध्ये हो तिच्या मताला खूप चांगली व्हॅल्यू आहे, पण मला असं वाटतं कधीकधी तिला दुसरं मत विचारलं जातं. तर जसं ती दागिन्यांमध्ये पैसे पटकन घालते किंवा एखादी चांगली एक्सपेन्सिव्ह साडी घेते, तर मला असं वाटतं हळूहळू तिने आता स्वतःचं घर करण्याकडे हा विचार करायला पाहिजे, आणि हा विचार तिने आता सुरुवात करायची वेळ आलेली आहे. जसं म्युच्युअल फंड किंवा FDs ती इन्व्हेस्ट करते थोडे थोडे पैसे, तर हे लो बजेट हाऊसिंग आहे, तर मला असं वाटतं EMI पण छोटा आहे, गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज आहेत, सबसिडीज आहेत. आणि विशेष म्हणजे मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगावीशी वाटते, ज्या वीरपत्नी आहेत किंवा देशासाठी ज्या महिलांनी समर्पण काही केलेलं असेल, किंवा पोलीस खात्यातले असतील, किंवा ज्या महिलांनी देशासाठी काहीतरी काम केलं आहे, त्या महिलांना विशेष सवलत आम्ही देणार आहोत. म्हणजे तिने घर घ्यावंच असं माझं मत असेल, आणि तिला पुरेपूर सपोर्ट करायचं माझं मानस आहे. याच्याबरोबर आमच्याकडे गव्हर्नमेंटची जशी सबसिडी आहे, तसं आम्ही काही बँकांशी पण लो बजेटमध्ये इंटरेस्ट रेट काही वर्कआउट होतो आहे का, तेही आम्ही विचार करतो आहे.
Mr. Mike Lowell is my advisor of my own company called Trimit Rachana. So he is basically with me and he will express his own thought about. Yes, I've known Pradnir for more than 10 years, I think. So we've worked together in the past. And when I met her recently and we were sort of talking about Trimit Rachana and then the Her Highness concept, I mean, immediately it resonated with me. I just, she's a very creative person. And I know from my own experience, she's somebody that can deliver as well. So the rare thing of somebody that has got good ideas, but also knows how to make those things happen. And I just really like the concept right from the beginning. And I'm here to help as much as I can with my experience, which is a different kind of experience, to see the launch of this and its development and success. सर का क्या इनपुट रहता है जैसे सर ने कहा कि बहुत सारी हेल्प करते हैं या सी माइक हेल्प इज ही इज अ वेरी गुड एडवाइजर इन टर्म्स ऑफ मैनेजिंग द एंटायर बिजनेस सो हिज इनपुट आर वेरी वैल्यूएबल टू मी एंड फॉर मी हिज एक्सपीरियंस इज वेरी इंपॉर्टेंट टू मी द इफ आई एम डूइंग समथिंग whatever my dreams are. So first, now I am sharing with him first. I elaborate entirely what is my concept is. And he gives always a valuable inputs for that concept. So I respect that always and I really help, it's helped me to improve myself in a better way. Because his experience is huge. Yeah. Okay, thank you so much. Thank you. हमने बताया कि आपका भी एक छोटा सा प्रोजेक्ट है और कैसे इस इनिशिएटिव के साथ आपने एसोसिएशन किया थोड़ा सा बताइए सर ओके आई नो मिस मिस प्रज्ञा पोंक्षे फॉर लास्ट 10 ईयर्स 10 साल से मैंने जानता हूँ तो इनकी एक इच्छा थी कि मुझे भी एक बिल्डिंग बनाना है तो बिकॉज ऑफ सम रीजन्स आजकल होते होते टुडे आफ्टर लॉन्ग टाइम वी केम बैक टुगेदर और इन्होंने एक जो स्कीम लाई है कि हर हाइनेस्ट for the lady, for the woman and by the woman. I like the scheme, excellent. And to be very specific about this, the owner of the Deccan Hills earlier was my wife. She was a lady. I was just an executor. So she was the entrepreneur, I was the executor. So abhi, now again when she says, aisa aisa karne to, I like the scheme, aage jana hai hame. Uske liye main bola, chalo, let's try. We have got the Deccan Hills is a scheme of about 35 acres development hai, comprising of about almost 100 bungalows, 100 bungalows hai, with all elite class. Isme. And it is at a height of more than 200 feet above Lonawala and one of the topmost point of Mawal Taluka. It has got a beautiful weather throughout the year. Okay, sir. Thank you. Thank you. Thank you.